नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन नेव्हीमध्ये अग्निवीरांची मोठी भरती होणार आहे। या ठिकाणी PDFद्वारे पाहू शकता तुम्ही की इंडियन नेव्ही हर काम देश के नाम या घोषवाक्यानुसार या ठिकाणी मेलची भरती आणि फिमेलची भरती दोन्ही होणार आहे। द टोटल वैकन्सी 1365 ची आहे आणि 273 त्यामध्ये फिमेल भरल्या जाणार आहे। आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे 12वी पास पाहिजे आणि मैथ आणि फिजिक्स एंड दोन्हीपैकी एक सब्जेक्ट्स पाहिजे किंवा केमिस्ट्री बायोलॉजी कंप्यूटर सायन्स याच्यातील कोणताही एक विषय चालेल। आणि एज लिमिट दिलेला आहे तर 1 नोव्हेंबर 2002 बर्थ डेट पाहिजे। मॅरिटल स्टेटस तरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सेवानिधी आहे, फर्स्ट इयरचा दिलेला आहे, कसं काय आलं आहे फिगर्स इन मंथ डिस्ट्रीब्युशन 30,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 33,000, थर्ड इयर 36,500 आणि फोर्थ इयर 40,000। टोटल अग्निवीर कॉर्पस फंड 5.2 लाख आणि कॉन्ट्रीब्युशन कॉर्प्स फंड बाय गोल 5.2 लाख असं ही सिस्टीम दिलेली आहे। लाईफ इन्शुरन्स त्यास तुम्हाला काय काय असणार आहे, लाईफ इन्शुरन्स दिलेला आहे, डेथ कंपेन्सेशन दिलेलं आहे आणि अजून काय काय दिलेलं आहे, डिसेबिलिटी कंपेन्सेशन बऱ्यापैकी या ठिकाणी त्यांनी हे दिलेलं आहे। तरी याची सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे एक एक मुद्दा समजून घ्या तुम्ही आणि त्यानुसार रिलीज ऑफ पाहून एक सर्व्हिसमॅन स्टेटस, मेडिकल CSD आणि कम्प्युटर बेस्ड, यात मेन म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ज्यासाठी कॅरियंग 1 मार्क्स 100 मार्काचे क्वेश्चन पेपर होणार आहे। हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये ही प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल विद्यार्थ्यांसाठी। आणि या ठिकाणी त्यांनी वेबसाईट पण दिलेली आहे। 10वी आणि 12वीचा सिलेबस जो होता त्या दर्जाचा सिलेबस असेल आणि 1 तासाची परीक्षा असेल ही, त्यानंतर पेनल्टी रॉंग आन्सर द ईच ऑफ द क्वेश्चन आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टमसुद्धा याला आहे। त्याच्यामुळं जे बी विद्यार्थी देणार आहे त्यांनीसुद्धा एक विचारपूर्वक आणि चांगल्या गोष्टीनं विचार करून उत्तरं द्यावीत। एक्झामिनेशन फी त्यात 550 आहे आणि त्याच्यात 18% प्लस GST आहे। आता या ठिकाणी दिलेलं आहे रिटर्न एक्झामिनेशन आणि PFT अँड रिक्रुटमेंट मेडिकल, या ठिकाणी मेलसाठी दिलेलं आहे 1.6 मीटर 6 मिनिट 30 सेकंद हे असे प्रकार दिले, फिमेलसाठी 8 मिनटं आहे रिक्रुटमेंट। आणि त्याच्यानंतर मग फिजिकल झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मेडिकल एक्झामिनेशन होईल, त्यानंतर मेरिट लिस्ट, त्यानंतर फायनल रिक्रुटमेंट मेडिकल, मेडिकल स्टँडर्ड्स आणि मग त्यानंतर दिलं जाईल पुन्हा व्हिज्युअल स्टँडर्ड म्हणजे जे चेक केलं असेल ते जाईन दिलं जाईल आणि त्यानुसार मग ट्रेनिंग पिरियडचं दिलेलं आहे। या ठिकाणी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि अप्लाय करताना कसं ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्याची लास्ट डेट आहे 15 जून 2023 ही त्याची लास्ट डेट आहे। CDAC पोर्टल अग्निवीर navy.cdac.in ही वेबसाईट दिलेली आहे आणि फोटोग्राफ कशा पद्धतीने चिटकवायचे आहे हे सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तरी हे संपूर्ण माहिती वाचून जे अग्निवीर भावी देशासाठी सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी या ठिकाणी नक्कीच अर्ज करावा। इंडियन नेव्हीमध्ये एक मोठी भरती आहे ही, हर काम देश के नाम।